कुठे चालली शिमू तू? तू सांग कुठे चालली तू? आजीकडे चालली. आपण सर्वांचं स्वागत करते हे दिवस सुंदर आहे या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आज आम्ही चाललो आहोत माहेरी माझ्या. तर आता खूप एक्साइटेड आहोत, आज आई बाबांना भेटणार. त्याच्या आधी मी माझ्या बहिणीकडे जाणार, तिला पिकअप करणार आणि मग पुढे जाणार. हे आहेत अनिल दादा, जे आम्हाला नेहमी एअरपोर्ट वरून घेऊन येतात सेफली आणि सोडतात. त्यानंतर न पुन्हा माहेरी पण घेऊन जातात. तर त्यांना फक्त आदल्या दिवशी कॉल केला की ते येतात आणि सांगतात की घेऊन जातो. आणि ते अवेलेबल नसतील तर ते त्यांच्या कोणाला तरी मित्राला वगैरे पाठवतात. तर एअरपोर्ट वरून तुम्हाला पण कधी यायचं झालं किंवा जायचं झालं असेल तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ. आम्ही मोरगाव पर्यंत पोहोचलो आहोत, मोरगाव मध्ये आलो आहोत आणि चहा पिण्यासाठी थांबलेत सगळे. A few moments later. आणि आता आम्ही पोहोचलो आहोत प्रीतीच्या घरी. तर इथे आल्यानंतर ना ती बाहेरून आल्यामुळे सगळ्यांची नजर काढते. आलो आता माऊकडे. आणि कोण बसले मंदीवर? शिवांश बसले ना. आणि शरू पण बसले. कसं वाटलं तुला शिवांशला भेटून? छान वाटलं. एक वर्षानंतर भेटली ना माऊ. एक वर्षाचा होता आला शिवांश. अरे बापरे, हे पाणी शेणले का शेणते त्याला? कुठे उभा राहिला तू? काय दिसते बाहेर? मोर दिसते, मोर मोर दिसते. मोर तुला पण चढायचं का? हा काका चढ. गोट काय करते रे दीदी, लाड लाड करते ना. कुठे बसली तू? जुजूत बसली. जुजूत बसली. ए शिवांश. A few moments later. आता जेवण आटोपल्यानंतर ना प्रीतीला घेऊन आम्ही भंभरेला निघालो माझ्या माहेर. पोहोचलो आता आम्ही घरी आईकडे. आणि कसं वाटतंय मला भेटून 2 वर्षाने? छान वाटतंय. हे मग कसं आलं राईट मध्ये? तू काय करतो? The next day. कशी मज्जा येते ना इथे फिरायला. येताना प्रीती माऊला पण घेऊन आलो, शिवाशला पण घेऊन आलो. हो, काल आम्ही आल्यानंतर एवढं थकलो होतो की नंतर आणि आई बाबा भेटले 2 वर्षाने तर आम्ही मग व्हिडिओ नाही केला, फक्त आमचा टाइम स्पेंड केला. आता दुसरा दिवस उजाडला, सकाळ झाली तर तुम्हाला सगळ्यांना आता भेटवते. येताना प्रीतीला आणि शिवाशला पण घेऊन आलोत, म्हणजे 4 दिवस तिच्या बरोबर पण राहता येतात. म्हणून आता सगळ्या नुसती धमाल मस्ती चालली. वाटतंय तुला आजीच्या घरी? कसं वाटतंय? तू चिकन बघितले? कोंबड्या बघितल्या? कोंबड्या हो बघितल्या.
तुझ्यासाठी सगळं वेगळं आहे. आणि इथं तिला अंगण भेटलंय मोठंची मोठं, तर ती इथं अंगणात खेळतीये, नुसतं पळत असते अंगणामध्ये. हाताला चिंचा येतात, इतके चिंचा आहेत. आम्ही लहान असताना हे झाड फार छोटं होतं, नंतर अन्न किती मोठं झालं आणि त्याला किती साऱ्या चिंचा यायला गेल्या. ते फेवर चिंचा चिंचा. दरवर्षी आई चिंचेचे गोळे करून देते त्याला मीठ लावून, म्हणजे वर्षभर राहतात. त्यातले चिंचुके काढायचे आणि त्या चिंचायत फक्त त्याला मीठ लावून त्याचे असे गोळे तयार करून देते, म्हणजे भाजीत वगैरे घालायला ते खराब होत नाहीत. तर खूप साऱ्या चिंचा येतात त्याला, अशा हाताला येत आहेत चिंचा. हे लिंबोनी लिंबाला पण खूप सारे लिंब आलेत. शेतात घर असल्याचा हा एक फायदा असतो की खूप सारे झाडं लावता येतात फळांचे. इथं वेल लावलाय, इथे गोसाळे वगैरे, इथे खूप सारे गोसाळे लागलेत त्याला. काल रात्रीच आम्ही गोसाळ्याची भजी खाल्ली. आणि त्याच्या खाली आहे हा घेवडा, तर घेवड्याला पण घेवड्याच्या शेंगा लागल्यात. इथे दिसत असतील अशा घेवड्याच्या शेंगा लागल्यात. आतमध्ये भोपळा पण आहे, भोपळ्याचा वेल. आणि इकडे सीताफळ आहे, तुळशी वृंदावनाच्या इथे सीताफळ आहेत. इथे नारळाचं झाड, इथे चिक्कूची झाडं आहेत. त्याला चिक्कू लागले छोटे छोटे, बघायला चिक्कू लागले. ते इथं टोमॅटोचं पण झाड आहे, त्याला पण टोमॅटो आले. ते तुळशी आहेत खूप, सगळ्या अंगणात तुळशी आहेत. मिरचीची झाड आहेत, त्यांना मिरच्या खूप साऱ्या मिरच्या लागल्यात, मिरच्याच मिरच्या. आणि इकडे आहेत वांग्याची झाड, इथे बोर आहे पाण्यासाठी. दुपारी आज जेवणात फिश फ्राय केला होता, फिश फ्राय आणि फिश करी. तर खाऊन दुपारी मस्त झोप काढली आहे. आईने खूप छान बनवलं होतं जेवण. आणि संध्याकाळची तयारी झाली, संध्याकाळचे वाजलेत आता 6. मुली खेळत आहेत अंगणात आणि आई काम करायला लागली तिचं, तर मी पण तिला मदत करते. शिमे काय करते तू? घे चिकन, काय नाही करत, घे हे घे चिकन. मी चप्पल घेतली तुझी, हो आणि तुम्ही काय करताय? आजी आजोबांकडे येऊन कसे खेळताय? हे आमचा शिवान. इकडे 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 पिलू, इकडे काय करतो तू, काय करतो? कुठे आला तू? माऊकडे आला, माऊकडे आला. हो हो बाबां मागे कोण बसले? मध्ये वाटते ना गाडीवर. अरे बापरे, शर्वरी चालली गाडीवर बसून. कुठे चालली तू? फिरायला, सारखं फिरायला पाहिजे गाडीवर. हो ठीक आहे, या राऊंड मारून या. बाय बाय. तर असा झाला आमचा पुणे ते नगर प्रवास. आणि खूप धमाल मस्ती चालू आहे घरामध्ये. तब्बल 2 वर्षानंतर आईबाबांना भेटले, तर ते पण खूप खुश आहेत. आणि श्रीमईला भेटले त्यामुळे तर खूपच खुश आहे. श्रीमई पण अजून त्यांच्याकडे जात नाहीये, तिला माणसांची सवय नाहीये, त्यामुळे ती थोडं रडतीये. सवय लागली की जाईल हळूहळू. तर घरात खूप धाम आले, कारण 3-3 नातवंड आलेत एकाच वेळेला आणि कोणाला बघू कोणाला नाही असं होतंय. त्यांना खूप खुश आहेत ते आणि धमाल मस्ती चालू आहे. तर आता तुम्हाला पुन्हा भेटतो आम्ही दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.